विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्ही फुगा फुगवला, फुग्यात तुम्ही हवा भरली. बघा, फुग्यात हवा भरत होतो तेव्हा आपल्याला फुगा मोठा मोठा होताना दिसला, मात्र त्याच्यातली हवा आपल्याला दिसली नाही. तसंच आपण भिंगरीशी खेळा फिरतो, भिंगरी फिरताना तर दिसते पण भिंगरीला लागणारी हवा आपल्याला दिसत नाही. मग हवा का दिसत नाही? कारण हवेला रंग नाही. त्याचप्रमाणे हवेला वासही नसतो. नीट लक्षात ठेवा, हवेला रंग नाही, हवेला वासही नसतो, त्याचबरोबर हवा आपल्याला हवेची चवही समजणार नाही, कारण हवेला चव नसते. आपण हवा पकडूही शकत नाही. आपण जर प्रयत्न केला, हाताने एखादी वस्तू उचलतो, त्याचप्रमाणे जर हवेला आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर आपण हवा हातातही पकडू शकत नाही. म्हणे हवेला आकारही नसतो. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हवेला रंग नसतो, हवेला आकार नसतो, हवेला चवही नसते आणि हवेला वासही नसतो.